नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या स्टडी डायरीच्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण लॉ सी टी परीक्षा कमी वेळेमध्ये कशाप्रकारे यशस्वी करायची याची इतंभूत माहिती पाहणार आहोत विद्यार्थी मित्रांनो या शेवटच्या काळामध्ये परीक्षेचा अभ्यास कशाप्रकारे करायचा याच्या महत्वाच्या टिप्स आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत परीक्षेचा दिनांक दोन मे आणि तीन मे आहे तर या थोड्या कालावधीमध्ये कोणत्या गोष्टी करणं गरजेचं आहे याचीही माहिती आपण आजच्या या, या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्या अगोदर जे विद्यार्थी लॉ सीई टी थ्री इयर आणि लॉ सी टी फायरची तयारी करत आहेत त्यांनी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा मित्रांनो लॉ टी परीक्षेचा आपला हा जो प्रवास आहे तर तो सोपा होण्यासाठी आम्ही आमच्या चॅनलवर एक लेक्चर सिरीज चालू केलेली आहे तर त्या लेक्चर सिरीजला तुम्ही जर फॉलो केलं तर लॉ ई टीमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारे मार्क्स मिळतील परीक्षेचा कालावधी हा अतिशय कमी राहिलेला आहे आणि या कमी कालावधीमध्ये कशाप्रकारे तुम्हाला परीक्षेमध्ये जास्त गुण मिळवता येतील याच्या महत्त्वाचे टिप्स तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये मिळणार आहे तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेची तयारी करत असताना परीक्षेचा सिलेबस काय आहे हे माहीत असणं आवश्यक आहे म्हणजे आपल्याला वेळेचं नियोजन करणं सोपं जाणार आहे लॉ सी टी थ्रीयर करता कोणता सिलेबस दिलेला आहे हे पाहणं आपल्याला अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे तर सर्वप्रथम आपण लॉ सीई टी थ्री एचच्या अधिकृत वेबसाईटवर गेलेलो आहोत आणि तिथून आपण सिलेबस डाउनलोड केलेला आहे तर यामध्ये लिगल ॲप्टिट्यूड आणि लिगल रिजनिंग याकरता तीस प्रश्न परीक्षेला असणार आहेत एकूण तीस मार्कासाठी त्यानंतर दुसरं सेक्शन असणार आहे जनरल नॉलेज अँड करंट अफेअर चाळीस प्रश्न असणार आहेत चाळीस गुणांसाठी त्यानंतर लॉजिकल अँड अनॉलॉजिकल रिजनिंग असणार आहेत तीस प्रश्न असणार आहेत तीस गुणांसाठी आणि इंग्रजी भाषा असणार आहे पन्नास गुणांसाठी पन्नास प्रश्न असणार आहेत एकूण तुम्हाला परीक्षेला एकशे पन्नास प्रश्न असतील आणि एकशे पन्नास गुणांचा हा पेपर असेल तर विद्यार्थी मित्रांनो हा सिलेबस तुम्हाला ऑफिशियल वेबसाईटवर मिळू शकतो त्यामुळे तुम्ही डिरेक्टली ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन हा सिलेबस डाउनलोड करा आता सिलेबस आपल्याला माहीत झाला आहे यानंतर आपण काय करायचं यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपण ऑनलाईन जर सर्च केलं फाईव्ह इयर तसेच थ्री इयर एम एच लॉ सीई टी थ्री इयर एल एल बी सॅम्पल पेपर दोन हजार सोळा हा जर आपण सर्च केला तर आपल्याला हा सॅम्पल पेपर ऑनलाईन कुठेही मिळू शकतो महाराष्ट्र राज्य सी टी सेलने सन दोन हजार सोळा साली सर्वप्रथम टी घेण्यास सुरुवात केली तर त्यावेळी एक सॅम्पल पेपर जारी केला होता तर या सॅम्पल पेपरमध्ये एम एस सीई टी लॉ दोन हजार सोळा थ्री इयर एल बी सॅम्पल पेपर यामध्ये एकशे पन्नास प्रश्न दिले गेलेले आहेत या संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आणि त्याच्या खाली अॅन्सर दिलेले आहेत चार पर्याय दिले आहेत आणि त्याखाली ॲन्सर दिले आहेत ही प्रश्नपत्रिका जर तुम्ही अगदी बारकाईने पाहिली तर यामध्ये एकूण एकशे पन्नास प्रश्न आहेत आणि ते सर्व प्रश्न तुम्ही जर सोडवले तर तुम्हाला लॉ ई टीचा पेपर कशाप्रकारे येणार आहे ते कळणार आहे काही प्रश्नांची काठिण्य पातळी सोपी आहे तर काही प्रश्नांची काठिण्य पातळी ही अवघड आहे कोणत्या टाईपचे प्रश्न कशा प्रकारे विचारले जातील ही प्रश्नपत्रिका चाळल्यानंतर तुमच्या लक्षात येणार आहे त्यामुळे परीक्षेला जाण्याअगोदर विद्यार्थी मित्रांनो एल एल बी थ्री इयरची दोन हजार सोळाची सॅम्पल पेपर पाहून जा प्रत्येक प्रश्न व्यवस्थित अभ्यासा या प्रश्नपत्रिकेमध्ये प्रश्न आणि उत्तरं दिलेले आहेत सर्व व्यवस्थित एकदा पाहिल्यानंतर तुम्हाला लॉ सीईटीचा पेपर हा सोपा जाणार आहे तर बऱ्याच वेळा मागील काही सी टीच्या परीक्षेमध्ये या नमुना प्रश्नपत्रिकेमधील जसेच्या तसे प्रश्न विचारलेले आपल्या लक्षात येईल तुम्ही लॉ टी थ्री इयरची एक्झाम जरी देत असाल तरी तुम्हाला लॉ सीई टी फाय इयरचा हा सॅम्पल पेपर आहे दोन हजार सोळाचा हाही आपल्याला अभ्यास करून जायचा आहे विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टी थ्री इयर आणि लॉ सी टी फाय इयरचा सिलेबस हा सेम आहे फक्त लॉ सी टी फाय इयरमध्ये दहा मार्काकरिता बेसिक मॅथेमॅटिक विचारलेला आहे बेसिक मॅथेमॅटिकवर दहा प्रश्न विचारली जातात ती दहा प्रश्न वगळता बाकी सर्व सिलेबस सेम आहे त्यामुळे लॉ टी थ्री इयरचे हे दीडशे प्रश्न आणि लॉ सीईटी फाय इयरचे दीडशे प्रश्न अशा प्रकारे एकूण तीनशे प्रश्न तुम्हाला डोळ्याखालून घालवायचे आहेत जेणेकरून परीक्षेला तुम्हाला या दोनही प्रश्नपत्रिकेमधील कोणताही प्रश्न आला तरी तुम्हाला ते अचूक सोडवता येणं आवश्यक आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो या दोन गोष्टी तुम्हाला या सिच्युएशनला करणं अतिशय महत्वाचं आहे सर्वप्रथम तुम्ही सिलेबस का आहे तो पहा त्यानंतर सीईटी सेलने लॉ थ्री इयर आणि लॉ इयर ची जी सॅम्पल क्वेश्चन पेपर तर त्या क्वेश्चन पेपरचा अभ्यास करा जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील याची प्रचिती येणार आहे लॉ सीईटी थ्री इयर चे मागील दोन वर्षाच्या प्रश्नपत्रिका सोडवा दोन हजार अठरा दोन हजार एकोणावीस या वर्षाच्या झालेल्या सी टीच्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडवा यानंतर कमीत कमी पाच ते दहा सराव प्रश्नपत्रिका टेस्ट तुम्ही सोडवा जेणेकरून जास्तीत जास्त प्रश्न तुमच्या हाताखालून जातील विद्यार्थी मित्रांनो वेळ लावून तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्यास तुम्हाला एकशे पन्नास प्रश्न वेळेमध्ये कशाप्रकारे सोडवायचे याचा अंदाज येईल यानंतर सामान्य ज्ञान व चालू घडामोडी याकरता मागील एक वर्षापूर्वी म्हणजेच जून दोन हजार बावीसपासून ते एप्रिल दोन हजार तीसपर्यंत सर्व चालू घडामोडी वाचावेत जेणेकरून तुम्हाला स्वतःचे पॉईंट्स काढता येतील सामान्य ज्ञानमध्ये इतिहास भूगोल सामान्य विज्ञान अर्थशास्त्र तसेच नागरिकशास्त्र या संदर्भातील प्रश्न विचारले जातात आणि चालू घडामोडीमध्ये नुकत्याच घडलेल्या घटना क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आंतरराष्ट्रीय स्तरावरील घडामोडी राष्ट्रीय स्तरावरील घडामोडी राष्ट्रीय पातळीवरील घडामोडी राजकीय घडामोडी आर्थिक घडामोडी त्यानंतर पुरस्कार व्यक्तिविशेष आणि त्या संदर्भातील सर्व प्रश्न तसेच आंतरराष्ट्रीय संघटना पुस्तके त्यांचे लेखक दिनविशेष या संदर्भातील प्रश्न विचारले जातात त्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास करत असताना दैनंदिन न्यूजपेपर वाचणं आवश्यक आहे यामुळे आपल्या कॉन्सेप्ट क्लिअर होतात आणि विद्यार्थी मित्रांनो या सर्वांचा अभ्यास करण्यासाठी आमच्या या स्टडी डायरी चॅनलवर संपूर्ण अभ्यासक्रमावर व्हिडिओज अपलोड केलेली आहेत तर ती संपूर्ण व्हिडिओज जर तुम्ही पाहिली तर तुमचा लॉ सीई टीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने संपूर्ण स्टडी होणार आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो लॉ सीई टी थ्री इयरचा परीक्षेचा कमी वेळेमध्ये अभ्यास करण्यासाठी या संपूर्ण टिप्स अँड ट्रिक्स तुम्हाला यूज करायचे आहेत आणि लॉ ई टीच्या परीक्षेमध्ये भरघोस यश मिळवायचं आहे लॉ सीई टी थ्री एचच्या परीक्षेकरता तुम्हा सर्वांना आमच्या चॅनलकडून खूप खूप शुभेच्छा ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू